आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाना एकंदर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी दुरावा वाढलाय मतभेद वाढले अशा प्रकारे चर्चा सतत रंगत आहेत तुम्ही कसं पाहता याकडे तुमचं नेमकं काय म्हणणं याबद्दल या मुद्दा अशा चर्चा टाकल्या जातात आहेत सत्ता पक्षाच्या वतीनं हा खेळ खेळला जातो आहे प्रत्येक ठिकाणी सरकार फेल झालेली आहे आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तर संपूर्ण सबसेल फेल झालेली आहे अवकाळी पावसामध्ये असो सरकारने जी काही मदत शेतकऱ्यांना करायला पाहिजे होती ती केली नाही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात बेरोजगारी वाढली गरिबी वाढली आणि सगळ्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे अशा या परिस्थितीमध्ये मुद्दामून भाजप या पद्धतीची एक रणनीती घेतं महाविकास आघाडीमध्ये कुठेही अनबन नाही सगळे आम्ही एक आहोत आज अजित पवार यांनी काहीशी नाराजी तुमच्याबद्दल व्यक्त केली तुम्ही त्यांचं म्हणणं आहे की तुमची तुम्ही जी व्यक्त वक्तव्य करता ती वक्तव्य तुम्ही खाजगीमध्ये जयंत पाटील किंवा अजित पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून करावीत मात्र तुम्ही थेट प्रसारमाध्यमांशी बोलता त्यामुळे कुठेतरी संभ्रम वाढतो मतभेद वाढतात बघा अजितदादानी काय म्हणावं मला माहिती नाही ते मी जयंत पाटलांना सांगितलेलं आहे अनेक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी बी जे पीसोबत आहे जेव्हा बी जे पीसोबत लढाईसाठी आम्ही एकत्रित आलो तर खालच्या पातळीवर एकजूट असली पाहिजे कार्यकर्त्यामध्ये मनोधैर्य वाढलं पाहिजे आणि त्याच ठिकाणी समजा भाजपसोबत आल्यानं असेल तर निश्चितपणे त्याचा चुकीचा मॅसेज जातो आणि आज बाजार समितीमध्ये त्या पद्धतीची अनेक ठिकाणी स्थिती निर्माण झालेली आहे आणि ही गोष्ट सुरुवातीलाच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काळामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे दादांना माहिती नसेल त्याच्यामुळे ते त्या बोलले त्या असतील पण जेव्हा बी भी जे पीसोबत लढायचं असेल तर स्थानिक पातळीवर खालच्या पातळीवर निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये एकजूट महाविकास आघाडीची असली पाहिजे कालसुद्धा सिल्वरोक येथे मोठी बैठक झाली त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट झाली चर्चा झाली त्यामध्ये काँग्रेसचा कोणी नेता नव्हता संजय राऊत होते पण काँग्रेसचा कोणी नेता नव्हता कसं पाहता मूळ प्रश्न आहे की उद्धव ठाकरे जे असतील की शरद पवार जे असतील भेटले असतील तर त्याला काय बातमी ही बातमी होऊ शकत नाही पण बातमी कशासाठी होते मला माहिती नाही मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बर्बाद झालेला आहे त्याला जवळपास आज साठ हजार रुपये एकरी मदत करायला पाहिजे पण सरकार उदासीन आहे शेतकरी विरोधी सरकार राज्यात आणि केंद्रात बसलेलं आहे या सरकारची चर्चा या सरकारच्या अनास्थेची चर्चा होणं गरजेचं आहे पण आम्ही भेटलो तर चर्चा आणि नाही भेटलो तर चर्चा ही बातमी होऊ शकत नाही जे पी सीबद्दल देखील मतमतांतर आहे तुमचं आणि ठाकरेगडाचं वेगळं मत आहे शरद पवार यांचं वेगळं मत आहे यात देखील मतभेद दिसतोय मूळ प्रश्न असं आहे की आज जे पी सी काय गरजेचं आहे हे लोकांना कळलं पाहिजे म्हणून तुमच्या माध्यमामध्ये थोडंसं मी खुलासेवार बोलेल कारण की आपण पाहिलं असेल की राजीव गांधीवर जेव्हा बोफोर सोफेचं आहे ते भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यावेळेस सुद्धा राजीवजींनी स्वतः पुढाकार घेऊन जे पी सी बसवली आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊ झालं कारण की जे पी सी हा लोकप्रतिनिधी म्हणजे खासदारांचं ते गट सगळ्या पक्षाचे स त्या ठिकाणी खासदार असतात आणि वस्तुस्थिती त्या ठिकाणी माध्यमातून येत आहे स्वतः शरद पवारजी एकदा पे याच्यावर ज ड्रिंकवर त्याच्यात कीटकनाशकं असतात त्याच्यामध्ये कीटकं असतात अशा पद्धतीचे आरोप झालेत आणि स्वतः दोन हजार तीनमध्ये शरद पवारजी जे पी सीचे अध्यक्ष झालेले होते म्हणजे जे पी सी का ही काही देशासाठी नवीन नाही आहे आणि मग आज अदानी समूहाने खोटे कागद दाखवून एल आय सी असेल एस बी आय बँकेतून असेल किंवा कर्मचाऱ्याचा प्रॉविडंट फंड असेल मोठ्या प्रमाणात लुटला गेलेला आहे लोकांमध्ये भय आहे भीती आहे त्यांच्या मेहनतीचा पैसा कुठं आहे हे लोकांना माहिती नाही आणि म्हणून काँग्रेसनी भूमिका घेतली जवळपास एकोणीस दल राजकीय आणि याच्यामधली भूमिका घेतली की याच्यामध्ये जे पी सी बसली पाहिजे वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे पण चोर के दाढी मी तिनका असं जे म्हण आहे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी का जे जे पी सीला तयार होत नाही आणि म्हणून संपूर्ण दाळच काळी आहे अशी परिस्थिती आज दालमेका आला आहे असं म्हणतो म्हणून दाळच काळी आहे अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे आणि याच्यामधली वस्तुस्थिती जनतेसमोर यावी काँग्रेस त्याच्यावर ठाम आहे जे पी सी लागलीच पाहिजे ना सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एकंदर संभ्रमाचं वातावरण आहे एक सुधीर मुनगंटीवार म्हणतात की आमच्या काही आमच्या संपर्कात काही आमदार आहेत दुसरीकडे आज एक ट्विट आलं राष्ट्रीय ट्विट होतं त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पंधरा आमदार डिस्क्वालिफाय होणार नंतर भाजप आणि अजित पवार सत्ता स्थापन करणार कसं पाहता अजित पवार कुठे प्रश्नचिन्ह उभं राहत आहे कसं पाहता याकडे भाजप आता ही चोर पार्टी आहे दुसऱ्यातले दुसरे लोक चोरायचे आणि आपली सरकार बनवायची सत्ता सत्ता इथून पैसा आणि पैशातून सत्ता ही भाजपची खरी मानसिकता जी संस्कृती भाजप वेगळं सांगत होतं की डिफरन्स विथ द पार्टी ते ही जी डिफरन्स विथ द पार्टी म्हणजे ही भाजपची प्रवृत्ती दुसऱ्याचं चोरायचं ना आपली सरकार बनवायची ही मानसिकता आहे पण शरद अजितदादा असं करतील नाही असं आम्हाला वाटतं ना ना एकत्र आता सभा होणार आहेत महाविकास आघाडीच्या सोळा तारखेला आहे त्यानंतर एक मेला आहे तिन्ही पक्ष एकत्र असतील काय म्हणणं आहे बिलकुल आहे परवा नागपूरला सोळा तारखेला सभा आहे त्याच्यामध्ये आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक राहू भूषण शिंदे साम मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका